अवधू तर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा ऑगस्ट दोन हजार बावीस श्रीकृष्ण जन्माष्टमी भगवान बा बाळकृष्णांचा जन्मोत्सव आपण अतिशय आनंदात साजरी करणार आहोत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ताई उद्या गुरुवार पण आहे आणि कृष्ण जन्माष्टमी पण आहे तो उपवास कसा सोडायचा जेव्हा दोन उपवास बरोबर येतात तेव्हा काय होतं एक उपवास सोडल्यावर दुसराही सोडला जातो परत एकदा सांगते जेव्हा दोन उपवास सोबत येतात तेव्हा एक उपवास सोडल्यावर आपला दुसराही सोडला जातो म्हणजेच काय जर तुम्ही जर उद्या संध्याकाळी उपवास सोडला तर तुमचा कृष्ण जन्माष्टमीचा उपवास गृहित धरणार नाही कारण कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आपल्याला उद्याच धरायचा आहे आणि उद्या रात्री बारा वाजता बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाने जेव्हा भगवान कृष्णांचा आपण पाळणा हलवतो त्याच्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे म्हणून जो गुरुवारचा उपवास आहे तर हा गुरुवारचा उपवास तुम्हाला दिवसभर धरायचा आहे बऱ्याच घरात बाळकृष्णाचा जेव्हा उपवास म्हणजे जन्माष्टमी आपण साजरी करतो तेव्हा तिखट खायचं नसतं हा नियम आहे मग तुम्ही फळं कुठलेही खाऊ शकता तुम्ही राजगिऱ्याचा शिरा खाऊ शकता राजगिऱ्याचा लाडू खाऊ शकता फळं घ्या दूध घ्या चहा थोडंसं कमी घ्या कारण त्याने आपल्याला त्रास होतो फळावरच आपण उपवास सोडतो तर महाराजांचा गुरुवार पण फळावरच तुम्हाला सोडवाय सोडायचा आहे आणि बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जेव्हा बाळकृष्णाचा जन्मोत्सव आपण साजरी करतो तेव्हा पारणा हलवायचा आणि उपवास पण बऱ्याच घरात दह्याने किंवा पंचामृताने बाळकृष्णाचा उपवास सोडला जातो म्हणजे पारणा हलवल्यानंतर थोडंसं पंचामृत खा <coughs> किंवा दही खा त्याच्यानंतर बऱ्याच घरात दूध आणि केळीचा पण उपवास सोडला जातो तर तुमच्या घरात दूध केळी तुमच्या घरात जी पद्धत असेल ती करा आणि त्याच्याचबरोबर आपला गुरुवार पण सोडला जाईल थोडक्यात काय तर ना उद्या तुम्ही महाराजांची मांडणी करू शकता उपवास व्रतवैकल्य सगळं करू शकता तुमच्या घरात जर सत्यनारायणाचं चा व्रत चालू असेल तर ती बाळकृष्णाची मूर्ती काढून आपल्याला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरी करायचा आहे बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही हलवू शकता मला तरी वाटतं तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मी दिली आहे परत प्रश्न असा विचारला जाईल की ताई मग महाराजांना नैवेद्य काय दाखवायचा तर महाराजांना तुम्ही दूध फळाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल हरकत नाही आता आपण वळूया की आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहे तर बघा जन्माष्टमी भगवान बाळकृष्ण हे साक्षात भगवान विष्णूचं रूप आहे तर तुम्हाला उद्या कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहे सेवा आणि उपाय मी तुम्हाला आता फक्त सेवा सांगणार आहे सेवा करणं अतिशय महत्त्वाचं आहे आता सेवा कुठल्या कुठल्या करायच्या ते तुम्हाला सांगते तुमच्या घरात टाईम असेल किंवा नसेल तरी देखील कृष्ण जन्मोत्सव साजरी झाल्यानंतर श्री विष्णू सहस्रनाम तुमच्या घरात वाचलंच गेलं पाहिजे मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते की उद्या उद्या आपल्याला तुम्हाला माहिती आहे श्री विष्णू सहस्रनामाचं अतिशय छोटंसं पुस्तक आहे वाचायला अडथळे म्हणतो ना की अडचण येत असेल तर हरकत नाही तुम्ही यूट्यूबला लावून द्या त्याच्याचबरोबर उच्चार करा हा हळू आवाजात लावा की जेणेकरून लोकांना प्रॉब्लेम होणार नाही तर विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे त्याच्याच बरोबर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामाचं पठण नाही शक्य असेल पण शक्य नाही असं म्हणूच नका आणि ही सेवा तुम्हाला कृष्ण जन्मोत्सवानंतर साजरी करायची आहे किंवा जर काही अडचण असेल तुम्हाला की ताई नाही शक्य होणार आम्हाला इतक्या रात्रीचं तर तुम्ही शुक्रवारी सकाळी देखील ह्या सगळ्या सेवा करू शकता हरकत नाही विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र त्यातल्या त्यात भगवान बाळकृष्णांना जेव्हा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की भगवान बाळकृष्णांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तर तुळशीपत्र अर्पण करताना बाळकृष्णांचे आपल्याला जे विष्णू नामावली विष्णू नाम आणि विष्णू सहस्र नामावली यात फरक आहे तुम्हाला सॉरी तुम्हाला शक्ती असेल तर भगवान मग श्री विष्णूंचे म्हण म्हणजेच भगवान श्री हरिविष्णूंचे एक हजार नावं तुम्हाला घ्यायची आहे याच्यात सगळं दिलेलं आहे आता हे पुस्तक कुठे मिळेल तर मी हे केंद्रातून घेतलेलं आहे याच्यात भगवान श्री विष्णूंचे एक एक हजार नावं आहे तुम्हाला जर हा हा ग्रंथ भेटला नाही हे छोटंसं भेटलं नाही तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या एक हजार नावं एकच तुळशीपत्र घ्या आणि ते तुम्ही एक हजार वेळा अर्पण करू शकता हरकत नाही पण कमीत कमी एक हजार नावं तरी घ्या नाही शक्य झालं तर कमीत कमी ओम नम भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप कमीत कमी एकवीस वेळा अकरा वेळा एकावन्न एक वेळा एकशे आठ वेळा तुम्ही करू शकता भगवान बाळकृष्णाची सेवा करतोय याचा अर्थ काय होतो माहिती आहे आपण अपन... आपण भगवान विष्णूंची सेवा करतो आणि जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते त्या घरातून माता लक्ष्मी कधीही काढता पाया घेणार नाही म्हणून मी तुम्हाला जीव तोडून सांगते की आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे प्रत्येकाला पैसा हवा असतो तुमच्यापासून माझ्यापर्यंत पण आपल्या घरात पैसा कमी जरी असला तरी तो स्थिर राहावा यासाठी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे की माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करेल आता ह्या सेवा झाल्यानंतर गीतेचे अठरा नावे तुम्हाला घ्यायची आहे गीतेची अठरा नावं घ्यायला तीस सेकंद पण लागणार नाही आणि त्यातल्या त्यात आणि त्या आणि त्यातल्या त्यात गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल हरकत नाही तो एक ऐकला तरी चालेल गीतेची अठरा नावं मी तुम्हाला वाचून दाखवते ती बाळकृष्णांसमोर समोर बसून म्हटली तरी चालेल यातल्या ज्या काही सेवा सांगते आहेत त्या बारा नंतर म्हणजे बारा एकोणचाळीस नंतर जेवढ्या शक्य होईल तेवढ्या करा बाकीचे तुम्ही शुक्रवारी करू शकता हरकत नाही आता तुम्हाला मी गीतेची अठरा नावं सांगते गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तगेहिनी अर्धमात्रा चिदानंदा भवग्नी भय्यनाशिनी वेदत्रयी परा अनंता आणि तत्वार्थ ज्ञान मंजिरी असे गीतेची अठरा नावे आहे हे तुम्हाला म्हणायचे आहे काही सेकंद पण लागणार नाही हे झाल्यानंतर बाळकृष्ण प्रत्येकाच्या घरात मला खूप कमेंट्स येतात की ताई आम्हाला मुलं बाळ होत नाही आहे प्रत्येकाच्या घरात मी महाराजांना तीच प्रार्थना करते की प्रत्येकाच्या घरात एक छोटासा कृष्ण एक छोटाशी राधा दोघांपैकी काहीतरी येऊ दे आणि प्रत्येकाचं घर हे गोकुळाने भरून जाऊ दे आता मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे ज्या मंत्राचं तुम्हाला एक माळ जप करायचं आहे आपल्या घरातली जी माळ आहे त्याच्यावर तुम्हाला जप करायचं आहे क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल आता तुम्ही म्हणालता एवढा सेवा करायच्या का मी कोणत्या कोणत्या सेवा करणार आहेत ते तुम्हाला सांगते उद्याच्या रात्री मी काय काय करणार आहे तर एक माळ जे मी तुम्हाला कृष्णाच्या म श्रीकृष्ण मंत्राची सांगितली आहे ती मी करणार आहे त्याच्याचबरोबर विष्णू सहस्रनाम मी उद्या वाचणारच आहे त्याच्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामावली मी उद्या वाचणार आहे आणि गीतेचे अठरा अध्याय अ अठरा नावे मी मी उद्या वाचणार आहे उर्वरित जी काही सेवा असेल ती मी ती शुक्रवारी करणार आहे काहीही वेळ लागणार नाही तुम्हाला खरं सांगू का मी तुम्हाला अगदी मनापासून सांगते की एकच विनंती आहे उद्या एक जरी तुळशीपत्र भे बे, भेटलं तर एक तुळशीपत्र एक हजार वेळा भगवान विष्णूंना अर्पण करा आणि विष्णू सहस्रनामावली नक्कीच ऐका खूप खूप खुँ, खूप प्रभावी सेवा आहे मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते की ह्या तरी सेवा उद्या करा आणि काहीच नाही काही वेळ लागणार नाही तर ह्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहे उपाय मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ